हरे कृष्णा श्रीमद भागवतम स्कंद पहिला अध्याय 12वा। अध्यायाचं नाव आहे सम्राट परीक्षितांचा जन्म। आपले आतापर्यंत 21 पर्यंत श्लोक वाचून झाले आहेत आणि आज आपण 22व्या श्लोकापासून पुढे वाचायला सुरुवात करणार आहोत। त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया। हे श्रील प्रभुपाद, आम्ही भागवतम वाचण्याचा जो प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या। थँक्यू प्रभुपाद। तर परीक्षित महाराजांचा जन्म झालेला आहे आणि युधिष्ठिर महाराजांनी अनेक अनेक योग्य असे ब्राह्मणांना दान धर्म केला आहे आणि अनेक विद्वान ब्राह्मण आहेत ते परीक्षिताची सगळी भविष्यवाणी कथन करीत आहेत आणि त्यामध्ये कशा प्रकारे हा जो मुलगा आहे तो अर्जुनाच्या तोडीचा धनुर्धर होईल, आणखीन असं सगळं वर्णन केलंय। अग्निसारखा असह्य, सागरासारखा अनुल्लग्नीय होईल, शिवराजासारखा दानशूर होईल, दुष्यंताचा मुलगा भरत याप्रमाणे कुळाचे नाव आणि कीर्ती सर्वत्र पसरवील, असे कथन आपण ऐकलं आहे। आणि पुढेही हे ब्राह्मण परीक्षित हे जे बाळ आहे ते पुढे कसं आणखीन काही कार्य करणार आहे याबद्दल सांगत आहेत। तर वाचायला सुरुवात करूया श्लोक क्रमांक 22। मृगेंद्र इव विक्रांतो निशेव्य हिमवान इव तितिक्षु वसुधा इव सहिष्णु पितर इव। हे मूल सिंहासारखे पराक्रमी होईल, तसेच हिमालय पर्वताप्रमाणे सर्वांना आश्रय घेण्याजोगे होईल। हे पृथ्वीप्रमाणे क्षमाशील आणि माता पितरांप्रमाणे सहनशील होईल। मृगेंद्र इव विक्रांतु, तर मृग म्हणजे प्राणी आणि इंद्र त्यांचा राजा, तर मृगेंद्र हा कोण आहे? सिंह, प्राण्यांचा राजा सिंह आहे। तर हे मूल सिंहासारखं विक्रांतो पराक्रमी होईल। पुढे म्हटलंय हिमालय पर्वत आहे त्याचा आश्रय, जसं हिमालय पर्वताचा आश्रय कुणीही घेऊ शकतो, सर्वांना आश्रय घेण्याजोगा आहे हिमालय पर्वत, तसंच हा सर्वांचा आश्रयस्थान हा मुलगा बनेल। क्षमाशीलतेमध्ये जशी पृथ्वी आहे तसा असेल तो, आणि माता पिता जसे आपल्या बाळाला सहन करतात तसं तो सहनशील वृत्तीचा असेल। तात्पर्य प्रभुपाद समजवतात, एखादी व्यक्ती आपल्या शत्रूचा पाठलाग करण्यात खंबीर असते तेव्हा तिला सिंहाची उपमा दिली जाते। म्हणून व्यक्तीने घरी कोकरासारखे आणि बाहेर पाठलाग करताना सिंहासारखे असावे। सिंह एकदा एखाद्या पशुच्या पाठी लागला की सिंह त्या शत्रूला कधीच सोडत नाही, त्या पशुला कधीच सोडत नाही। तद्वत एखाद्या राज्यप्रमुखाने दुराचारी लोकांचा पाठलाग सोडू नये। तर ही तुलना कशी दिली आहे, एखादा राज्यप्रमुख आहे, क्षत्रिय राजा आहे, तर त्याच्या राज्यामध्ये कोणी दुराचार वाईट आचरण करणारे कोणी लोक असतील तर अशा लोकांना त्या राजाने दंडित करावं, त्या क्षत्रियाचं ते कर्तव्य आहे। तर अशा प्रकारे हा जो सिंह आहे तो पशुच्या पाठी लागला तर त्याला कधीच सोडत नाही, तसाच हा राजप्रमुख आहे तो अयोग्य व्यक्तीला दंड करण्यात कधीच मागे होत नाही, त्याची पाठ कधीच तो सोडत नाही, पाठलाग न सोडता त्याला पकडून उचित दंड देतो। तर इथे सांगितलं की व्यक्तीने घरी कोकरासारखे आणि बाहेर पाठलाग करताना सिंहासारखे असावे। अशा प्रकारे व्यक्ती जो आहे हा जो भक्त आहे त्यांनीही घरामध्ये अगदी शांतपणे आपलं कृष्ण भावनेचा जीवनात जीवन चालवलं पाहिजे, कृष्ण भावना भावित होऊन। आणि बाहेर जेव्हा आहे तर कोणी त्याला जर त्रासदायक आहे, त्याला संकट ओढवलं आहे, तर मात्र त्यांनी
सिंहासारखं मजबूत राहावं. पुढे दुसरं जे म्हटलं आहे हिमालयाचं, त्याचं उदाहरण द्रौपद देत आहेत. हिमालय पर्वत सर्व प्रकारच्या संपत्तीसाठी प्रसिद्ध आहे. हा जो हिमालय पर्वत आहे तो कित्येक किलोमीटर असा प्रचंड मोठा पसरलेला आहे आणि त्यामुळे त्यामध्ये सर्व प्रकारची संपत्ती आहे. तेथे असंख्य गुहा आहेत, फळांचे अगणित वृक्ष आहेत, पेयजलाचे उत्तम उत्तम झरे आहेत. ज्या माणसाजवळ ऐहिक म्हणजे भौतिक समृद्धी नाही त्याने या पर्वताचा आश्रय घ्यावा, त्याला हवे ते सर्व तेथे मिळेल असं सांगितलं जातं. भौतिकवादी आणि परमार्थवादी अशा दोघांनाही या पर्वताच्या आश्रयापासून लाभ घेता येईल. असा हा जो हिमालय पर्वत आहे त्याच्या त्यामध्ये भरपूर सारी संपत्ती आहे. तर भौतिकवादी जो मनुष्य आहे ज्याला काहीतरी हवं आहे तोही जर हिमालयाचा आश्रय घेतोय तर त्यालाही संपत्ती प्राप्त होईल. आणि जो परमार्थवादी आहे ज्याला आध्यात्मिक जीवन जगायचं आहे तोही जर हिमालयात गेला आणि काही मार्गदर्शन घेतलं तर तो काय आहे भक्तीमध्ये आपल्या परमार्थ साध्य करण्यासाठी तिथे प्रगती करेल. अशा रीतीने हा जो हिमालय पर्वत आहे तो दोन्ही प्रकारच्या लोकांना आश्रय देण्यात योग्य आहे. तर तसेच हे परीक्षित महाराज भौतिक दृष्ट्याही कोणी काही आश्रय घेण्यासाठी जरी आलं परीक्षित राजांकडे तरी ते सुरेखरित्या मार्गदर्शन करतील आणि स्वतः भक्त असल्यामुळे परमार्थ साधण्यासाठी आध्यात्मिक जीवनात प्रगती करण्यासाठी ते आपल्या प्रजेला मार्गदर्शन आणि मदत करतीलच. आता पुढचं आहे तितिक्षु वसुधाइव. वसुधा म्हणजे पृथ्वी, तितिक्षु म्हणजे क्षमाशील. तर क्षमाशील म्हणजे क्षमा करणारी. या अवनी तलावर राहणाऱ्या रहिवाशांकडून कितीतरी प्रकारची पीडा होत असते. अवनी म्हणजे पृथ्वी. तर पृथ्वीला किती सगळेच आपण पृथ्वीवर राहतो आणि त्या पृथ्वीला खूप पीडा त्रास सहन करावा लागतो. आधुनिक काळात तर लोकांनी पृथ्वी तलावर अण्वस्त्रांचे स्फोट करावयास प्रारंभ केला आहे. तरीही वसुधा म्हणजेच पृथ्वी हे सर्व सोसून आपल्या पुत्रांना या रहिवाशांना क्षमा करते. असा हा जो पृथ्वी देवीचा क्षमाशील हा भाव आहे तसाच परीक्षित महाराजांमध्ये असणार आहे असं म्हटलं जात. पुढे चौथं जव आहे सहिष्णु पितरार इव. म्हणजे सहिष्णु पितरव इव, माता पित्यांप्रमाणे सहनशील परीक्षित महाराज असतील. मुले विविध प्रकारच्या खोड्या करीत असतात आणि आई वडील त्यांचे अनेक अपराध सहन करीत असतात. आदर्श राजा ठाई म्हणजे आदर्श राजाच्या ठिकाणी हे सर्व चांगले गुण असत. वसत असत, वसत असत म्हणजे राहत असत, म्हणजे असा राजा आहे तो अशा प्रकारे विविध गुणांनी संपन्न असे. राजा परीक्षित मोठा झाल्यावर अशा सर्व सद्गुणांनी परिपूर्ण असेल असे परीक्षित महाराजांसंबंधी भाकीत येथे वर्तविले आहे. हे विद्वान ब्राह्मण आहेत ते जे परीक्षित बाळ झालं आहे त्याचं भाकीत, भाकीत म्हणजे भविष्य वर्तवित आहेत. श्लोक क्रमांक 23 वाचूया. आता पितामह समसाम्ये प्रसादे गिरीश उपम आश्रय सर्व भूतानां यथा देव रमाश्रय. पितामह याला आजोबा म्हटलं आहे आणि ब्रह्मदेवांनाही पितामह म्हटलं जातं. तर पितामह समसाम्य हा परीक्षित कसा आहे, आजोबा परीक्षितांचे युधिष्ठिर महाराजां समान आहे किंवा काय आहे ब्रह्मदेवां समान आहे. तर भाषांतर वाचूया, हे बालक म्हणजे ब्राह्मण आहेत ते
सर्व पांडवांना समोर बसवून परीक्षित जे बालक झालं आहे त्याचं भविष्य वर्तवताना म्हणतायत की हे बालक आपल्या मानसिक संतुलनात आपले आजोबा युधिष्ठिर किंवा ब्रह्मदेव यांच्या तोडीचे होईल. दानशूरपणात त्याला कैलासपती शिवांचीच उपमा साजेल. भगवती लक्ष्मी स्वतः ज्याचा आश्रय घेते त्या देवादिदेव नारायणांप्रमाणे हा मुलगाही पुढे सर्वांचे आश्रयस्थान होईल. शब्द आहेत पहिल्या ओळीचे आहेत बघा, प्रसादे गिरीश, गिरीश गिरीचा ईश, गिरी म्हणजे पर्वत. तर भगवान शिवशंकर हे कैलास पर्वतावर राहतात म्हणून त्यांना गिरीश असं नाव आहे. तर असे जे शिवजी आहेत त्यांसमान तो काय होईल, आश्रयस्थान होईल म्हणजे सॉरी दानशूर होईल. म्हणजे आश्रय देईल म्हणजेच काय आहे, प्रसाद सॉरी आश्रय पुढच्या ओळीत आहे, प्रसाद देईल म्हणजे तो इथे दिलाय दानशूरपणामध्ये गिरीश भगवान शिवशंकरांप्रमाणे तो होईल. आणि पुढचं आहे आश्रय सर्व भूतानां, सर्व भूत, भूत हा संस्कृत शब्द आहे त्याचा अर्थ आहे जीव. तर हा मोठा पुढे राजा होणार आहे परीक्षित महाराज. आणि जे प्रजाजन आहेत, प्रजा म्हणजे काय, त्या राजाच्या कडे असलेली सगळी जी भूमी आहे तर त्या भूमीवर जन्मलेला प्रत्येक जण म्हणजे त्या राजाची प्रजा असते. मग तो एखादं झाड असो, कोणताही जीव जंतू असो किंवा मनुष्य असो. तर असा हा परीक्षित महाराज होणार आहे की जसं तुलना दिली आहे भगवती लक्ष्मी स्वतः ज्या भगवंतांचा आश्रय घेते तसेच प्रमाणे देवादिदेव नारायणांची तुलना परीक्षित महाराजांशी हे ब्राह्मण करतात आणि म्हणतात की जसं भगवंत नारायण लक्ष्मी देवीला आश्रय देतात तसाच हा मुलगा सर्वांना आश्रय देईल. तर एखाद्या व्यक्तीची भगवंतांची तुलना करणं म्हणजे किती महान आहे ती व्यक्ती आपण जाणू शकतो. तात्पर्य मानसिक संतुलन हे सर्व जीवांचे पितामह ब्रह्मदेव आणि महाराज युधिष्ठिर या दोघांनाही लागू आहे. तर आपण शब्द बघितले पितामह समह साम्ये, साम्य म्हणजे मनाचे संतुलन. तर मनाचे संतुलन असणं म्हणजेच काय, कोणाचाही द्वेष न करणं हे खूप महत्वाचं आहे. तर हा जो परीक्षित मोठा होणार आहे मुलगा बालक तो असा कोणाचाही द्वेष न करणारा असेल. तर असे कोण आहेत, पितामह ब्रह्माजी आणि युधिष्ठिर महाराज दोघांनाही हे लागू होतं. श्रीधर स्वामी जे मोठे आचार्य होऊन गेले आहेत त्यांनी भागवतमवर तात्पर्य लिहिलं आहे. त्यांच्या मते पितामह शब्दाने ब्रह्मदेवांचा निर्देश होतो. तर विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर हे आणखीन आपल्या अधिकृत गुरु शिष्य परंपरा जी आपली भगवान श्रीकृष्णांपासून ब्रह्मदेवाला ब्रह्मदेवांना ज्ञान दिलं आणि पुढे नारद मुनी व्यास असं जे गुरु शिष्य परंपरा आली आहे त्यामधले हे विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर आचार्य आहेत. त्यांनी भागवतमवर तात्पर्य लिहिलं आहे. त्यांच्यानुसार ते म्हणतायत इथे पितामह म्हणजे स्वतः युधिष्ठिर महाराज होत. येथील तुलना या दोघांच्याही बाबतीत सारखीच लागू पडते कारण दोघेही कोण, ब्रह्माजी आणि युधिष्ठिर महाराज परमेश्वराचे अधिकृत प्रतिनिधी आहेत आणि त्यामुळे दोघांनाही प्रजेच्या हितरक्षणासाठी मानसिक संतुलन राखावेच लागते. शासन यंत्रणेच्या अगदी शिखर पदावर असणाऱ्या दक्ष अधिकाऱ्यांना विविध प्रकारच्या संघर्षांना तोंड द्यावे लागते. तर प्रजेचं हित करायचं असेल तर मानसिक संतुलन अतिशय आवश्यक आहे. एकाचं काहीतरी सांगणं ऐकलं आणि काहीतरी वागणं असं नाही. राजाला दोन्ही पक्ष जे दोन्ही एकमेकांसमोर काही वाद विवाद घेऊन आले आहेत तर राजा कधीच एकाच पक्षाचं म्हणणं ऐकून निकाल देत नसे. तर काय, दोन्ही पक्षांचं व्यवस्थित ऐकून मनस आपलं नीट शांत ठेवून उचित उपदेश करत असे, मार्गदर्शन देत असे, न्यायनिवाडा करत असे. तर असं हे जे राजाचं कार्य आहे किंवा
एकच मिनिट हा मातेजी. हा सुकांती मातेजींचा फोन येतोय, मी त्यांना ऍड करते. हा हरी बोल. हरी बोल. तर आम्ही आमचा 22वा श्लोक पूर्ण झालाय आणि आम्ही 23वा श्लोक सुरू केलाय आणि 23व्याचं तात्पर्याचं आम्हाला 3 न 3 6 7 8 ओळी झालेल्या आहेत आणि तिथून पुढे वाचतो आहोत. तर इथे म्हणतायत की प्रभुपाद सांगतायत की शासन यंत्रणा जी आहे, शासन करणं आहे, तर जो अधिकारी आहे, जो राजा आहे, जो प्रमुख आहे, तो शिखर पदावर आहे, सर्वश्रेष्ठ पदावर आहे आणि सगळे यंत्रणा बघतो आहे, सगळी राज्याचं कार्यभाग बघतो आहे. तर त्यामध्ये त्या प्रमुखाला, त्या अधिकाऱ्याला अनेक अनेक संघर्षांना तोंड द्यावं लागतं. तर संघर्ष म्हणजे काय, त्याने कितीही कार्य केलं तरीही त्याला त्याच्यावर टीका होतेच, काही आक्षेप घेतले जातात. तर इथे एक प्रपद उदाहरण देतात पुढे आपल्याला. तर हे जे संघर्ष आहेत त्यांना तोंड द्यावं लागतं. तर हे कोण असतात, टीका करणारे, आक्षेप घेणारे हे कोण असतात या दक्ष अधिकाऱ्यांचे किंवा शासकांचे वर टीका करणारे? तर ते त्याच प्रजे, त्यातलेच त्यांच्याच हाताखालचे लोक असतात किंवा प्रजाजनच असतात. ज्यांच्यासाठी हे अधिकारी काम करीत असतात तेच लोक त्या अधिकाऱ्यांवर टीका करतात, आक्षेप घेतात. तर उदाहरण आहे परमेश्वराच्या परमश्रेणीच्या, परमश्रेणीच्या म्हणजे सर्वोच्च श्रेणीच्या भक्त असलेल्या गोपींनी प्रत्यक्ष ब्रह्मदेवांवरही आक्षेप घेतले होते. तर ब्रह्मा जी आहेत ते प्रत्येक जीवाला शरीर प्रदान करीत असतात. तर गोपींना ब्रह्मदेवांचा राग आला होता. कारण काय, तर या ब्रह्मांडांची निर्मिती करताना ब्रह्मदेवांनी डोळ्यांवर पापण्यांची निर्मिती केली होती. तर खर तर काय आहे, डोळ्यांवर पापण्यांची निर्मिती का केली जाते, कारण डोळे आहेत ते दर काही क्षणांनी मिटले जातात पापण्यामुळे आणि डोळ्यांमध्ये जो ओलसरपणा आवश्यक आहे तो कायम राहावा म्हणून. पण गोपींचं म्हणणं काही वेगळंच आहे. त्या म्हणतात की असे जे डोळ्यांवर पापण्याची निर्मिती ब्रह्माजींकडून झाली आहे त्यामुळे भगवान श्रीकृष्णांचे दर्शन घेण्यात व्यत्यय येत होता. या गोपी भगवंतांच्या इतक्या महान भक्त आहेत की भगवंतांचं दर्शन त्यांना अखंड घ्यायचं आहे, पण भगवंतांचं दर्शन घेताना जी पापणी लावते, पापणी लावते ती अगदी एका क्षणाच्याही अगदी छोट्या भागा एवढं वेळात लावते ती आणि उघडते. पण गोपींचं भगवंतांवर इतकं प्रेम आहे की त्यांना तितके छोटा क्षणही भगवंता दिसण्यापासून दूर राहिले नाही पाहिजे, आपल्या दृष्टीपासून दूर नाही राहिले पाहिजेत असं त्यांचं म्हणणं आहे. क्षणार्ध पापण्या मिटल्यामुळे प्रियतम भगवान श्रीकृष्णांच्या दर्शनामध्ये जो व्यत्यय येत होता तेवढाही त्या गोपींना सहन होत नसे. अशा प्रकारे गोपी ब्रह्माजींचं एवढं मोठं कार्य तरी ब्रह्माजींवर ते टीका करत होत्या. तेथे दक्ष व्यक्तीच्या प्रत्येक गोष्टीतच खोड काढणाऱ्या टीकाकारांविषयी काय बोलावे. तर अशा प्रकारे ब्रह्माजींनाही टीका सहन कराव्या लागतात. तर मग एखादा दक्ष व्यक्ती आहे आणि तो एकच मिनिट हा माताजी. हरे कृष्ण माताजी. हा हरी बोल. तर एखादा दक्ष व्यक्ती आहे तो प्रत्येक गोष्टी व्यवस्थित काम करतो आहे, पण त्याच्या चुका काढणारे जे खोडकर टीकाकार आहेत तर त्यांविषयी काय बोलावे असं प्रभुपाद म्हणतात. तर अशा जे ब्रह्माजी आहेत त्यांनी एवढी कार्य करतायत ते पण अशा टीकांना सहन करतात, तर इतरांनीही अशा टीकांना आक्षेपांना सहन करायलाच हवं.
आणि आपलं मानसिक संतुलन आहे ते नेहमी कायम स्थिर ठेवायला हवं. त्याचप्रमाणे महाराज युधिष्ठिरांना शत्रूंनी निर्माण केलेल्या कित्येक कठीण प्रसंगांवर मात करावी लागली तर स्वतः युधिष्ठिर महाराजांना अजात शत्रू असं म्हटलं जातं. म्हणजे काय, युधिष्ठिर महाराज कुणालाच आपला शत्रू मानत नसत, पण युधिष्ठिरांना लोक काही शत्रू मानायचे. तर असे जे लोक होते शत्रू, तर ते युधिष्ठिर महाराजांना त्रास द्यायचे, तेव्हा काय आहेत, युधिष्ठिर महाराज त्या शत्रूंना दंडित करत असत. आणि अशा सर्व अडचणींच्या गंभीर प्रसंगी युधिष्ठिर महाराजांनी आपले मानसिक संतुलन सुस्थितीत ठेवले. कोणताही निर्णय घ्यायचा आहे तर त्याचा परिणाम आपल्या मनाच्या अवस्थेवर न होऊ देता अतिशय व्यवस्थितरित्या वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊन युधिष्ठिर महाराज आपलं राज्यकारभार चालवत असत, निर्णय देत असत. तेव्हा या दोन्ही पितामहांच्या मानसिक संतुलनाविषयी देण्यात आलेले उदाहरण यथायोग्यच आहे. तर अशा प्रकारे अतिशय मनाने समतोल असलेले हे परीक्षित महाराज होणार आहेत. आता पुढे प्रसादे गिरीश त्यांच्याबद्दल सांगितलंय. उपमहा म्हणजे समान. तर शिवजींप्रमाणे हा मुलगा दानशूर होणार आहे. याचकांना वर देण्यात भगवान शिव प्रसिद्ध आहेत, त्यामुळे त्यांचे नाव आशुतोष अर्थात सहजगत्या प्रसन्न होणारे असे पडले आहे. आशु, आशु म्हणजे चटकन, चटकन, आणि तोष म्हणजे संतोष, संतुष्ट होणारे. त्यांना म्हणजे शिवजींना भूतनाथ असेही म्हटले जाते. भूतनाथ म्हणजे सामान्य जीवांचे स्वामी. ते अनेक वर देत असतात, त्यात ते कधी कधी परिणामांचा विचार करीत नाहीत की हे वरदान दिल्यावर काय परिणाम होईल याचा शिवजी विचार करीत नाहीत. असे असल्यामुळे सामान्य माणसे त्यांचा धावा करतात. सामान्य माणसांना माहिती आहे की जास्त विचार करत नाहीत, शिवजी आहेत ते मागेल ते देतात, आणि त्यामुळे सामान्य माणसं शिवजींचा धावा करतात. रावण हा भगवान शिवांचा भक्त होता. त्याने म्हणजे रावणाने भगवान शिवांना असेच प्रसन्न करून घेतले, आणि त्यामुळे रावण इतका सामर्थ्य संपन्न झाला की रावणाने भगवान रामचंद्रांच्या अधिकारालाच आव्हान दिले. भगवान शिवानी मात्र राम रावण युद्धात रावणाला सहाय्य केले नाही, कारण भगवान रामचंद्र हे शिवजींचे प्रभू होते. तर हे एक प्रसंग सांगितला. आता प्रभुपाद आणखीन शिवजींनी एका असुराला एक वरदान दिलं होतं तो प्रसंग सांगत आहेत. भगवान शिवांनी वृकासुराला एक विचित्र आणि त्रासदायक वर प्रदान केला होता. वृक नावाचा एक असुर होता, तर त्याला कसा वर दिला, एक विचित्र आणि त्रासदायक वर दिला. त्या वरामुळे वृकासुराला अशी शक्ती प्राप्त झाली की त्याच्या स्पर्शाने कोणाचेही मस्तक नष्ट होत असे. जरी त्या असुराला भगवान शिवांकडून असा वर प्राप्त झालेला होता, तरी त्या दुष्टाला त्या वराचे प्रात्यक्षिक वरदात्यावरच करण्याची इच्छा झाली. एवढा वर प्राप्त झाला आहे, पण त्याला प्रात्यक्षिक करून बघायचं होतं. हा वर कसा चालतो हे शिवजींवरच वापरून बघायचं होतं. अशा परिस्थितीत भगवान शिवांना स्वतःचे रक्षण करण्यासाठी भगवान विष्णूंचा आश्रय घेण्याची वेळ आली. तर अशा प्रकारे परिस्थिती काय ओढवली, हा वृक नावाचा असुर आहे तो शिवजींच्या मागे शिवजींच्या मस्तकावर हात ठेवायला धावू लागला, आणि त्यामुळे शिवजींनी विष्णूंचा आश्रय घेतला. त्याने विष्णूंना पुकारलं. भगवान विष्णूंनी आपल्या माया शक्तीने त्या मूर्खाला वृकासुराला स्वतःच्याच मस्तकाला स्पर्श करावयास प्रेरित केले. तर भगवान विष्णूंनी जेव्हा पाहिलं की हा वृकासुर आहे, हा
ज्यांची उपासना केली आहे त्या शिवजींवरच त्यांना मारायला धावून जातो आहे. त्यावेळी भगवंतांनी अतिशय सुरेख असं एका छोट्या तरुण ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि ते वृकासुराच्या पुढे जायला लागले, समोरून जायला लागले आणि वृकासुराला हाक मारली आणि म्हटले की तू काय करीत आहेस. तर म्हणे मला आताच वरदान प्राप्त झालं आहे आणि शिवजींच्या मस्तकावर हात माझा हात ठेवून मी ते वरदान कसं कार्य करत आहे ते मला बघायचं आहे. तर भगवंत जे ब्राह्मण रूपात आहेत ते हसायला लागले. तर वृकासुर आहे तो थांबला आणि तो बोलायला लागला की काय झालं, तुम्ही का हसता आहात. तेव्हा भगवंतांनी ब्राह्मणाच्या रूपाने रूपामध्ये असलेलं सांगितलं की शिवजींच्या वर तुम्ही कसे विश्वास ठेवता, शिवजी तर स्मशानात राहतात, अंगाला राख लावतात, त्याने दिलेला वर जर सत्य झाला नाही तर तुम्ही दुसऱ्या कोणाच्या डोक्यावर हात ठेवला आणि तो माणूस नष्ट झाला नाही तर तुमचं हसं होईल, तुम्ही तर इतके महान असुर आहात. तर तो भगवंतांची इतकी मधुर वाणी ऐकून तो एकदम थांबला आणि तो विचार करायला लागला. तो एवढा मोहित झाला भगवंतांना बघून आणि भगवंतांना ऐकून की तो म्हटला मग मी काय करायला हवं. भगवंतांनी आपली जी माया शक्ती आहे त्यांनी त्याला भ्रमित केलं आणि त्याला सांगितलं की तू काय कर, तुझा हात आहे तो स्वतःच्याच मस्तकावर आधी ठेव, कारण शिवजींचे वरदान कधीच खरी होत नाहीत, तर तुझ्या डोक्यावर ठेव, तू काही त्यामुळे मरणार नाहीस आणि तुझ्या लक्षात येईल की हा हे वरदान चुकीचं आहे. तर त्या वृकासुराने अगदी सहजपणे आपला हात आपल्या मस्तकावर ठेवला आणि तो मृत झाला. अशा प्रकारे शिवजी वरदान देताना कोणताही विचार करत नाहीत, पण भगवंतांचा शिवजींनी आश्रय घेतल्यामुळे शिवजींचं रक्षण झालं आणि त्या वृकासुराचा नाश झाला. अशा रीतीने देवतांकडे याचना करणाऱ्या धूर्त याचकाचा अंत झाला आणि जग त्या वृकासुराच्या त्रासापासून वाचले. यातून स्पष्ट होते की भगवान शिव कोणालाही कोणताही वर नाकारित नाहीत आणि त्यात जरी कधी काही चुकत असेल तरी ते सर्वात अधिक उदार ठरतात. तर असे शिवजी आहेत ते कोणीही वरदान मागतात तर त्यांना लगेचच वरदान देतात. वरदान देण्यामध्ये ते उदार म्हणून प्रसिद्ध आहेत. आता शेवटी जी रमादेवी आहे ती भगवंतांचा आश्रय घेते त्याच्याबद्दल सांगितलं आहे. रमा ही सौभाग्याची देवी लक्ष्मी, गॉडेस ऑफ फॉर्च्युन. फॉर्च्युन म्हणजे सौभाग्य, भाग्य आणि गॉडेस म्हणजे देवी. तर अशी ही जी सौभाग्याची देवी रमादेवी आहे, लक्ष्मी देवी आहे, तिचे आश्रय भगवान विष्णू आहेत. विष्णू अखिल म्हणजे संपूर्ण जीव मात्रांचे पालन करते आहेत. जीव असंख्य आहेत, त्यांचा निवास याच लोकात नाही म्हणजे या फक्त भूलोकातच नाही तर अन्य लोकांत देखील आहे. त्या सर्वांनाच आत्मसाक्षात्काराचे ध्येय गाठता यावे म्हणून जीवांच्या सर्वच आवश्यकता विष्णूंकडून भागवल्या जातात. तर सगळे जीवात्म्य आहेत ते भगवंतांमधूनच आले आहेत आणि भगवंतच त्यांच्या सगळ्या गरजा आवश्यकता पुरवतात. तर असे हे जे जीव आहेत ते भगवंतांच्या धामातन भगवंतांना सोडून या भौतिक जगतात उपभोग घेण्याच्या इच्छेने आले आहेत. तर भगवंतच काय करतात, इथे ही जी लेकर जी माझी जीवात्मे माझे अंश इथे आले आहेत त्यांना पुन्हा माझ्या धामात घेऊन जाण्यासाठी भगवंत म्हणजे स्वतःच्या धामात घेऊन जाण्यासाठी विष्णू आहेत ते योजना आखतात आणि ह्या सगळ्या जीवांना आत्मसाक्षात्काराचं ध्येय गाठता यावं म्हणून ते प्रयत्न करतात, मदत करतात. परंतु जर जीवांना इंद्रियतृप्तीचे आकर्षण असेल
तर मात्र माया शक्तीमुळे जीवांच्या मार्गात अडचणी उभ्या राहतात. अशा विषयासक्ती कारणे ते म्हणजे जे जीव आहेत ते आर्थिक विकासाच्या खोट्याच मार्गाला लागतात. आर्थिक विकासाची संकल्पनाच भ्रामक असल्याने ते जीव त्यात कधीच यशस्वी होत नाहीत. ही माणसे नेहमीच लक्ष्मीच्या मोहमयी कृपेच्या पाठीमागे धावतात, परंतु त्या माणसांना हे ठाऊक नसते की लक्ष्मी केवळ भगवान श्री विष्णूंच्याच आश्रयाने राहते. तर अशा प्रकारे भगवंतांनी या जगतामध्ये जीवाला उपभोग घेण्यासाठी सगळं काही निर्माण केलं आहे आणि भगवंतांशी पुन्हा जोडलं जाण्यासाठीही सगळं काही निर्माण करून ठेवलं आहे. योग म्हणजे काय? भक्ती योग करण्यासाठी अधिकृत गुरु शिष्य परंपरा दिल्या आहेत. भगवंतांचे महान भक्त मार्गदर्शक म्हणून दिले आहेत. तर अशा प्रकारे वैदिक शास्त्र दिले आहेत. मात्र हा जो जीव आहे तो फक्त इंद्रिय तृप्तीच्याच लोभामध्ये आहे, अडकलेला आहे. तर काय होतो, तो आर्थिक विकास, आणखीन पैसा हवा, आणखीन पैसा हवा यासाठी तो सतत धावत राहतो. पण म्हणजे काय आहे, तो लक्ष्मीच्या मागे धावतो. लक्ष्मी पैसा, पैशाच्या मागे धावतो. पण आणि आपल्यावर लक्ष्मी देवी कशी कृपा करेल याचा विचार करतो. पण ते हे एक लक्षात घेत नाही की लक्ष्मी आहे ती भगवान विष्णूंच्या आश्रयाने राहते. लक्ष्मी नेहमी भगवंतांच्या चरण कमलाजवळ असते, भगवंतांच्या सेवेमध्ये. आणि श्रीवास असं म्हटलं जातं, तर भगवान श्रीकृष्णांच्या छातीवर श्री जी लक्ष्मी आहे तिचाही कायम निवास असतो. त्या भगवंतांविना लक्ष्मी केवळ म्हणजे लक्ष्मी म्हणजे केवळ एक मायाजाळ आहे. जर लक्ष्मी तुम्ही घेत आहात, प्रभुपाद म्हणतात, पण भगवंतांना नाकारत आहात, तर ही लक्ष्मी कशी होईल तुमच्या बाबतीत? एक मायाजाळ आहे. म्हणून आपण लक्ष्मीच्या आश्रयाऐवजी भगवान विष्णूंचा आश्रय संपादण्याचा प्रयत्न केला पाहिजे. केवळ भगवान विष्णू आणि भगवंतांचे भक्तच सर्वांना संरक्षण देऊ शकतात. तर अशा रीतीने आपण जाणलं पाहिजे की लक्ष्मीच्या मागे न लागता तिचे जे आराध्य दैवत भगवंत आहेत, त्यांचा आश्रय भगवान नारायणांचा विष्णूंचा आश्रय कायम लक्ष्मी देवी घेते. तर अशा भगवंतांचाच आश्रय आपण देखील घेतला पाहिजे. तर असे भगवंत आणि भगवंतांचे जे महान भक्त आहेत ते सर्वांनाच संरक्षण देऊ शकतात. संरक्षण देऊ शकतात म्हणजे जे सगळे भक्त आहेत ते भगवंतांनी हे जे ज्ञान दिलेलं आहे वैदिक शास्त्रामध्ये ते सगळ्यांना समजवून सांगतायत की तुम्ही शारीरिक स्तरावर राहू नका, तुम्ही जीवात्मे आहात. जीव जो आहे, जीवात्मा आहे, तो शरीरामध्ये हृदयामध्ये राहतो आणि त्याचं खाद्य अन्न काय आहे? हरिनाम आहे. त्यामुळे हरिनाम घेऊन जीवात्म्याचं पोषण करा, आपल्या आत्म्याचं पोषण करा. अशा रीतीने भक्त सगळ्यांना मार्गदर्शन करतात आणि त्यांचं जे दुर्लभ असं मनुष्य जन्म प्राप्त झालेला आहे तर त्याचा सदुपयोग कसा करायचा ह्याचंही मार्गदर्शन करतात. आणि म्हणून म्हटलंय की असे भक्त आहेत ते भगवंताने भक्त सर्वांनाच संरक्षण देऊ शकतात. परीक्षित महाराज स्वतःच विष्णूंद्वारे संरक्षिले होते. मातेच्या गर्भात उत्तरा देवीच्या गर्भामध्ये परीक्षित महाराज होते तेव्हा स्वतः भगवंतांनीच त्यांचं रक्षण केलं होतं आणि त्यामुळे आपल्या राज्यातील सर्व प्रजाजनांना पूर्ण रक्षण देणे परीक्षित महाराजांना पूर्णपणे शक्य होते. असे जे परीक्षित महाराज आहेत ते आपली कर्तव्य जाणून होते. असं भाकीत करताना हे विद्वान ब्राह्मण सांगत आहे की हा जो मुलगा आहे तो अनेक अनेक गुणांनी संपन्न होणार आहे. श्लोक क्रमांक 24. सर्व सद्गुण महात्मे एष कृष्णम अनुव्रतः रन्ति देव इव उदारो ययाति इव धार्मिक. सर्व स्तुत्य सद्गुणात हे मूल भगवान श्री कृष्णांचेच
चरण अनुगमन करणारे त्यांच्या सारखेच होईल. बघा शब्द बघा, सर्व सद्गुण महात्मे एषः कृष्णम अनुव्रत. जसं भगवंतांनी कार्य केलं आहे तसंच हा जो परीक्षित महाराज आहेत तसंच सद्गुणी कार्य हे मूल करणार आहे. पुढे दुसरा ओळीत दिलाय रंती देव इव उदार. तर रंती देव म्हणून एक राजा होऊन गेले, त्यांच्यासारखाच तो कसा असणार आहे, अंतकरणात विशालता उदारता असणार आहे. विशाल अंतकरणाचं हे मूल होणार आहे, थोर प्रसिद्ध होणार आहे. आणि ययाती नावाचे एक राजे होऊन गेले, त्यांच्याबद्दल म्हटलंय. आणि धर्मनिष्ठतेच्या संबंधात ते ययाती सारखे धर्मशील होईल. अशा तऱ्हेने इतकं गुणसंपन्न बालक जन्माला आलं आहे आणि विविध राजांच्या अनेक अनेक गुणांशी तुलना हे विद्वान ब्राह्मण करून पांडवांना सगळं कथन करत आहेत. तात्पर्य, भगवान श्रीकृष्ण गीतेत शेवटी संदेश देताना म्हणतात, हे अर्जुन सर्वस्व त्यागून माझ्याच उपदेशांचे अनुशीलन कर. म्हणजे सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. अल्प बुद्धिमान मानव भगवंतांच्या या महान उपदेशाशी सहमत होत नाही. जो अल्प बुद्धिमान मनुष्य आहे त्याला भगवंतांचं हे जे म्हणणं आहे ते काही पटत नाही, हे त्या माणसाचं दुर्दैव आहे. परंतु प्रत्यक्ष बुद्धिवंत लोक या उदात्त शिकविणीचा स्वीकार करून अमर्याद लाभ उठवतात. तर प्रभुपाद म्हणतात भगवंतांनी तर एवढं सुंदर संपूर्ण मानव जातीसाठी मार्गदर्शक पत्रिकाच ही सगळी भगवद्गीता दिली आहे. अल्पबुद्धीचे लोक मात्र ह्याचा काही स्वीकार करत नाहीत, पण जे खरे बुद्धिमान लोक आहेत ती भगवंतांनी इतकी सुंदर शिकवण दिली आहे त्याचा स्वीकार करतात. भगवंतांनी जे मार्गदर्शन केलं आहे त्याप्रमाणे वागून सुरेखरित्या भक्ती करतात आणि अमर्याद लाभ उठवतात, त्यांना प्रचंड लाभ प्राप्त होतो. सद्गुण प्राप्त करण्याचे ते एकमेव साधन आहे. जसा व्यक्ती भगवंतांची भक्ती करायला लागतो, हळूहळू जसा जसा प्रगत व्हायला लागतो तस तसे त्याच्यामध्ये सद्गुण यायला लागतात. हे मूर्खांना मात्र समजत नाही. अग्नीच्या संपर्कात आलेली वस्तू तप्त होते ही गोष्ट सर्वांना माहीत आहे. त्याप्रमाणेच भगवंतांच्या संपर्कात आलेला जीव भगवंतांचे गुण आत्मसात करतो. असा हा जो जीव आहे तो कसा आहे, भगवंतांना शरणागत आहे, तर त्याला भगवंतांचे गुण पण प्राप्त होतात. म्हटलं जातं की भगवान श्री कृष्णांकडे 64 गुण आहेत आणि हा जो जीव आहे त्याच्याकडे मात्र 50 गुण आहेत. 64 नाही आहेत, 50च गुण आहेत. आणि भगवंतांमध्ये जे 64 गुण आहेत ते पूर्ण मात्रेमध्ये आहेत. पण जीव जो आहे त्याच्यामध्ये जरी 50 गुण असले तरी ते पूर्ण 100% मात्रेमध्ये नाही आहेत, तर ते काय अगदी थोड्या थोड्या प्रमाणामध्ये ते गुण आहेत. तर म्हणून प्रभुपाद पुढे समजवतायत की भगवंतांशी आपण जर दृढ संगती जोडली, भगवंतांशी आपण कुठच्या कशा रीतीने जोडले जाऊ शकतो, जाणून की आम्ही आपण भगवंतांचे अंश आहोत, जीवेर स्वरूप होय, कृष्णेर नित्य दास, मी भगवंतांचा शाश्वत कायम दास आहे. आणि भगवंतांची आपले जे अधिकृत गुरु शिष्य परंपरेने सांगितलेलं आहे आचार्यांनी त्याप्रमाणे भगवंतांची भक्तिमय सेवा करणं, तर अशा रीतीने भगवंतांचा नाम जप करणं, भगवंतांचं नाम रूप गुण लीला याविषयी श्रवण पठण करणं, या सगळ्या कार्यांनी आपण भगवंतांची जर दृढ संगती जोडली तर भगवंतांच्या गुणांपैकी 78% दैवी गुण आपणही अंगी बाणवू शकतो. तर असे जे गुण आहेत 78% गुण जीवामध्ये आहेत, म्हणजे 64 भगवंतांमध्ये गुण आहेत आणि जीवात्म्यामध्ये 50 गुण आहेत. तसं जर 100% शी जर तुलना केली
100%, 64 ला जर 100% मानलं तर 50% आहे ते 78 होतं. तर हा हिशोब आपण एकदा आधी पूर्वी एक श्लोक अभ्यास करताना सगळं गणित केलं होतं. तर असे हे जे गुण आहेत ते अगदी थोड्या थोड्या मात्रांमध्ये आपल्यात होते. म्हणजे 100% एखादा गुण हवा आहे तर ते अगदी 5%, 10% असे होते. मात्र जेव्हा आपण भगवंतांची दृढ संगती जोडतो, भगवंतांची छान रीतीने भक्ती करायला लागतो, तेव्हा हे गुण आहेत ते आणखीन आणखीन कुशलतेमध्ये परिवर्तित होतात. हे आम्ही चर्चेत पूर्वीच दाखवून दिले आहे. भगवंतांच्या शिकवणुकीचे आज्ञांचे पालन करणे म्हणजेच भगवंतांची संगत जोडणे होय. तर भगवंतांनी जी शिकवणूक दिली आहे भगवद्गीतेमध्ये, ज्या आज्ञा दिल्या आहेत त्यांचं पालन करणं, तशी भक्ती करणं म्हणजेच काय, भगवंतांची संगत जोडणे आहे. भगवान म्हणजे काही जड ठोकळा नाही की त्याच्या भौतिक सान्निध्याची जाणीव त्याच्या संगतीसाठी आवश्यक वाटावी. असं नाहीये की एक ठोकळा आहे जवळ घेऊन बसला म्हणजेच संगत होते, असं नाहीये. भगवंत तर सर्वत्र सर्व काळी वर्तमान आहे. भगवंत सर्व ठिकाणी आहे. प्रत्येक जीवांच्या हृदयात परमात्मा म्हणून आहेत आणि प्रत्येक सृष्टीच्या प्रत्येक अणूमध्येही भगवंत परमात्मा रूपात विराजमान आहेत. त्यांच्या केवळ आज्ञापालनाने आपणास भगवंतांचा सहवास मिळू शकतो. तर असे भगवंत आहेत, त्यांनी दिलेल्या आज्ञा पाळल्या तर त्यांचा आपल्याला सहवास मिळू शकेल. का? कारण परमेश्वर आणि त्यांच्या आज्ञा, परमेश्वर आणि त्यांचे नाम कीर्ती, त्यांचे गुण हे सगळे एकच असून परमेश्वराशी एकरूप आहे. सर्वच दिव्य आहे. तर भगवंत दिव्य आणि त्यांच्या संबंधित असलेली प्रत्येक गोष्ट ही दिव्य आहे. महाराज परीक्षित आईच्या उदरात असल्यापासून आपल्या अमोल जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत भगवंतांच्या संपर्कात राहिले. म्हणून भगवंतांचे आवश्यक सद्गुण त्यांना पूर्णपणे प्राप्त झाले. तर असं जे जो अश्वत्थामा आहे द्रोणाचार्यांचा पुत्र, त्याने माताजी उत्तर आहे तिच्या गर्भात परीक्षित महाराज होते त्यावेळी, पांडवांचा शेवटचा हा वंशही नष्ट व्हावा या कुटील वाईट हेतूने अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र सोडलं होतं आणि भगवंतांनी ह्या बालकाला वाचवलं होतं उत्तरेच्या गर्भात जाऊन. तर म्हणून इथे म्हणत आहेत की असं हे जे त्यांचं आयुष्य आहे ते भगवंतांमुळे त्यांना पुन्हा प्राप्त झालंय परीक्षित महाराजांना. तर त्यासाठी ते जीवन कसं आहे त्यांच्यासाठी अमोल आहे, म्हणजे त्याचं मूल्य पण करता येणार नाही असं आहे, अतिशय मौल्यवान आहे. आणि अशा परीक्षित महाराजांनी मातेच्या गर्भात असतानाच भगवंतांचं दर्शन घेतलं होतं आणि जीवनभर त्यांनी भगवंतांचं चिंतन स्मरण हे करण्यातच घालवलं आणि जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत परीक्षित महाराज भगवंतांच्या संपर्कात राहिले. म्हणून भगवंतांचे आवश्यक सद्गुण त्यांना पूर्णपणे प्राप्त झाले. तर जसं अग्नीमध्ये एखादा लोखंडी कांब सडी टाकून ठेवली तर हळूहळू हळूहळू अनेक खूप बराच वेळ गेल्यावर ती अग्नीप्रमाणेच ती लोखंडी कांब आहे, सळई आहे, ती लाल बुंद होऊन जाते. अशा रीतीने हा जो भक्त आहे तो जितका भगवंतांच्या संपर्कात राहील तर त्यामध्ये त्याच्यामध्ये भगवंतांचे सद्गुण हळूहळू यायला लागतात. पुढे जे सांगितलं आहे की रामती देवांप्रमाणे तो होणार आहे उदार होणार आहे. तर कसं आहे उदार, काय ते आपण वाचूया. महाभारताच्या द्रोण पर्वात सदुसष्टवा जो भाग आहे त्यामध्ये नारद मुनींनी संजयाला उपदेश करताना रामती देवांचा उल्लेख केला आहे. रामती देव अतिशय उदार, आतिथ्यशील आणि अन्नदान करणारे म्हणून प्रसिद्ध होते. तर हे जे रामती देव आहेत त्यांच्याबद्दल श्रीमद भागवतचा 9वा जो स्कंद आहे त्यामध्ये
एकविसावा अध्याय आहे, त्यांची कथा आली आहे. तर आधी आपण प्रभुपादांनी काय लिहिलं आहे त्यांच्याबद्दल ते वाचूया आणि मग हे कथन सांगेन. तर भगवान श्रीकृष्णांनीही त्यांच्या म्हणजे रामतीदेवांच्या दान धर्माची आणि आतिथ्य शीलतेची स्तुती केली आहे. म्हणजे जे रामतीदेव होते ते अतिथींना अतिशय आदराने वागवत आणि त्यांचं खूप चांगलं सगळं आतिथ्य म्हणजे त्यांचं आगमन झालेलं आहे अतिथीचं, तर त्यांना सगळ्यांना त्यांना व्यवस्थितरित्या वागणूक देत आतिथ्यशील स्वभावाने ते प्रसिद्ध होते. तर त्याची भगवंतांनी सुद्धा स्तुती केली होती. तर असे जे रामतीदेव आहेत त्यांनी एकदा वशिष्ठांना शीतल जल दिले आणि त्यामुळे प्रसन्न होऊन वशिष्ठांनी रामतीदेवांना वर दिला आणि स्वर्ग लोकात स्थान मिळवून दिले. ते म्हणजे रामतीदेव ऋषी मुनींना विविध प्रकारची कंदमुळे पाने फुले नेऊन देत आणि त्यामुळे त्यांना आपल्या इच्छापूर्तीचा वर मिळाला. ते जन्माने क्षत्रिय होते परंतु त्यांनी कधी माणसाला स्पर्श केला नाही. त्यांनी वशिष्ठांच्या विशेष आतिथ्याने आशीर्वाद प्राप्त करून स्वर्गात स्थान प्राप्त केले. प्रातःकाळी आणि संध्यासमयी ज्यांचे नाव उच्चारले जाते अशा पुण्यवान राजांपैकी रामतीदेव एक आहेत. असे जे रामतीदेव आहेत त्यांच्याबद्दल सांगितलं जातं की एकदा त्यांनी 48 दिवसांचा उपवास केला होता आणि उपवास संपला आहे आणि आता 49वा दिवस उजाडला आहे. त्यांच्या समोर प्रसादाचं ताट होतं आणि त्यावेळी हे सगळ्या देवता आहेत त्या आतिथ्यशीलतेचा जो स्वभाव आहे रामतीदेवांचा ह्याच्याबद्दल त्यांना खूप कुतूहल होतं आणि त्यामुळे ते विविध भूमिका घेऊन विविध शरीर घेऊन रामतीदेवाची परीक्षा घ्यायला आले होते. तर प्रथम अतिथी म्हणून रामतीदेवासमोर एक ब्राह्मण आला. रामतीदेवाने अजून खायला सुरुवात केली नव्हती आणि त्यामुळे त्यांनी त्या ब्राह्मणाला व्यवस्थितरित्या आपला जो अन्नाचा भाग आहे तो अर्पण केला. ब्राह्मणाने भोजन केलं, संतुष्ट होऊन ब्राह्मण निघून गेला. रामतीदेव उरलेलं भोजन सेवन करणार तो तिथे एक शूद्र माणूस आला. रामतीदेवाने भोजनाचे दोन भाग केले, एक स्वतःसाठी ठेवला, दुसरा त्या शूद्राला दिला. आता तो शूद्रही संतुष्ट होऊन गेला. आता पुन्हा भोजन करणार रामतीदेव, तेवढ्यात आणखीन एक अतिथी आला. रामतीदेवाने उरलेलं सगळं अन्न त्या अतिथीला दिलं आणि आता ठरवलं की पाणी पिऊन घ्यावं. तेवढ्यात आणखीन तिथे एक अतिथी आला आणि तो पाण्याची मागणी करू लागला. ही सगळी योजना होती, भगवंतांचीच योजना होती. आणि आपले जे भक्त आहेत ते सेवा करताना किती सहनशील आहेत हे सर्वांना दाखवून द्यायचं होतं आणि त्यानंतर सगळे जे देवता आहेत ते रामतीदेवासमोर प्रकट झाले आणि त्यांनी रामतीदेवाला आशीर्वाद दिला. पुढे परीक्षित महाराजांची तुलना ययाती राजांशी केली आहे. त्यांच्याप्रमाणे ते धर्मनिष्ठ प्रवृत्तीचे होते. तर ययातींबद्दल आता प्रभुपाद सांगता आहेत. सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण वाचूयात. ययाती हा जगाचा मोठा सम्राट होऊन गेला. आजकाल आर्य आणि इंडो युरोपियन वंशाची जी मोठी मोठी राष्ट्रे जगात आहेत त्या सर्वांचा हा मूळ पुरुष. हा महाराज नहुषांचा पुत्र, याचा थोरला भाऊ थोर साक्षात्कारी संन्यासी आणि मुक्त जीव होता, म्हणून याची सम्राट पदावर प्रतिष्ठापना झाली. तर ययातीला मोठा भाऊ होता पण तो संन्यासी होता, म्हणून ययाती राजा झाला. त्याने म्हणजे ययातीने कित्येक सहस्त्र वर्षे जगावर राज्य केले, अनेक यज्ञ केले आणि पुष्कळ पुण्य कृत्ये केली. त्याचे पूर्व आयुष्य मात्र अतिशय वासनामय आणि अद्भुत कथांनी भरलेले होते. तर त्या कथा आपण वाचूया. शुक्राचार्यांची अतिशय लाडकी कन्या देवयानी हिच्या प्रेमात
हा ययाती आहे तो पडला. देवयानीने त्याच्याजवळ विवाहाची याचना केली, परंतु ती ब्राह्मण कन्या असल्याने ययातीने तिचा स्वीकार करण्यास प्रथम नकार दिला. ती ब्राह्मण कन्या म्हणजे उच्च ह्याची आणि हा आहे क्षत्रिय, म्हणून त्यांनी नकार दिला. शास्त्राप्रमाणे ब्राह्मण स्त्रीशी विवाह केवळ ब्राह्मणालाच करता येतो. जगात वर्णसंकर माजू नये याविषयी पूर्वीच्या काळी अतिशय दक्षता घेतली जात असे. अशा प्रकारे ब्राह्मण आहे तो ब्राह्मणाशीच विवाह करायचा, तर असं सगळ्या परिस्थिती होती. पुढे म्हणतात, शुक्राचार्यांनी या विवाह निर्बंधाचे निराकरण करून देवयानीचा स्वीकार करण्यास ययातीला उद्युक्त केले. त्यांनी सांगितलं की तू विवाह कर माझ्या मुलीशी. शर्मिष्ठा नावाची देवयानीची एक मैत्रीण होती. देवयानीचा विवाह झाल्यावर शर्मिष्ठा ही तिच्या सोबत गेली, म्हणजे मैत्रीण आहे ती पण देवयानी बरोबर देवयानीच्या सासरी गेली, ययातीकडे गेली. ययातीने शर्मिष्ठेशी शय्या संगत करू नये असे शुक्राचार्यांनी बजावले, तथापि ययाती ती आज्ञा काटेकोरपणे पाळू शकला नाही. त्याने शर्मिष्ठेशी चोरून विवाह केला ययातीने, आणि तिच्यापासून त्याला पुत्रही झाले. जेव्हा देवयानीला हे कळले तेव्हा वडिलांजवळ म्हणजे शुक्राचार्यांजवळ देवयानीने ययातीच्या या कार्यांविषयी आक्षेप नोंदविला. ययातीला देवयानीचीही ओढ होती, म्हणून आता ती कुठे गेली आहे, देवयानी शुक्राचार्यांकडे गेली आहे म्हणजे स्वतःच्या माहेरी गेली आहे. तर ययातीला तिची ओढ होती, म्हणून तिला बोलवण्यासाठी जेव्हा ययाती आपले श्वशुर म्हणजे सासरे शुक्राचार्य यांच्या घरी गेला तेव्हा शुक्राचार्य अतिशय रागावले आणि त्याला म्हणजे ययातीला तू वृद्ध होशील असा शाप दिला. ययाती आहे तो एकदम तरुण आहे, मोठा महान राजा आहे, पण शाप दिला तर तू म्हातारा होशील. ययातीने तो शाप मागे घेण्याची याचना केली, तेव्हा तू आपल्या एखाद्या मुलाकडे तारुण्य माग, पण त्यावेळी तुझे वार्धक्य त्या तुझ्या मुलाला घ्यावे लागेल, तरच तू तरुण होशील असे शुक्राचार्यांनी सांगितले. ययातीला देवयानी पासून 2 आणि शर्मिष्ठेपासून 3 असे 5 पुत्र होते. त्यांची नावे अशी यदु, तुर्वसु, द्रुयु, अनु आणि पुरु. या पुत्रांपासून 5 विख्यात वंश पुढे निर्माण झाले, ते म्हणजे यदुवंश, यवन तुर्क वंश, भोज वंश, म्लेच्छ ग्रीक वंश आणि पौरव वंश. अशा वंशाने पुढे सर्व जग व्यापले. हा ययाती आपल्या पुण्य कृत्यांमुळे स्वर्गास गेला खरा, पण आत्मस्तुती आणि थोर महात्म्यांची निंदा केल्यामुळे ययातीला स्वर्गातून अधपतित व्हावे लागले. त्याच्या पतनानंतर त्याची कन्या आणि त्याचा पौत्र म्हणजे नातू यांनी आपले सर्व पुण्य ययातीला दिले आणि आपला पौत्र व आपला मित्र शिवी यांच्या सहाय्याने ययातीने पुन्हा स्वर्गलोकात स्थान मिळवले आणि तो यमराजाच्या सभेचा सदस्य झाला. तेथे तो अद्यापि भक्त या नात्याने राहत आहे. तर अशा प्रकारे ययाती अजूनही प्रभुपाद म्हणतात यमराजाच्या सभेचा सदस्य आहे आणि भक्त या नात्याने तो तिथे राहतो आहे. त्याने विविध असे 1000 पेक्षाही अधिक यज्ञ केले, अतिशय उदारपणे दानधर्म केला. ययाती एक प्रभावी राजा होता, त्याची साम्राज्य शक्ती जगात सर्वत्र जाणवत होती. जेव्हा ययातीला स्वतःच्या विषय वासना अगदी छळू लागल्या, काय म्हातारा झाला आहे पण मन तर काय आहे, तरुण आहे, कारण तरुण होता तो, त्यामुळे त्याला विषय वासना छळू लागल्या, तेव्हा त्याचा सर्वात कनिष्ठ पुत्र पुरु म्हणजे शर्मिष्ठाचा मुलगा आहे तो पुरु याने ययातीला आपले तारुण्य अगदी 1000 वर्षांपर्यंत देण्याची सिद्धता दाखवली. तसे दिलेही जो पुरु मुलगा आहे त्याने आपल्या पित्याला आपलं तारुण्य दिलं. अंततः ययाती जेव्हा या ऐहिक जगातून विरक्त झाला
तेव्हा त्याने ययातीने पुरुचे मुलाचे तारुण्य मुलाला परत दिले. किती काळ उपभोग येत राहणार. त्यामुळे जेव्हा ययाती विरक्त झाला तेव्हा त्याने पुन्हा देऊन टाकलं मुलाचं तारुण्य. त्याला आपले राज्यही पुरुला द्यावयाचे होते ययातीला. परंतु ययातीचे मंत्री आणि त्याची प्रजा यांना ते राज्य देणे मान्य नव्हते. तेव्हा पुरुचा मोठेपणा ययातीने त्या सगळ्यांना समजावून सांगितला. तेव्हा मंत्र्यांनी आणि प्रजेने मान्यता दिली आणि पुरु राजा झाल्यावर सम्राट ययाती गृहजीवनातून निवृत्त झाला व गृहत्याग करून वनात गेला. अशा प्रकारे ययातीचा जीवनपट इथे सांगितला आहे. पण इथे ही जी तुलना केली आहे ययातीशी ती कशी आहे, ययाती हा धार्मिक आहे तर त्याने इतके सारे यज्ञ वगैरे केले होते. तर अशा प्रकारे यज्ञांच्या संबंधात परीक्षित महाराजांची ययाती राजाशी तुलना केलेली आहे. तर कोणाला काही शंका आहे तर विचारा. आपले 24 पर्यंत श्लोक झाले आहेत आणि आपण आता विराम देऊया. श्रीमद भागवतम की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.